ग्राम पंचायतीच्या पदांची बोली लावण्याचं फॅड महाराष्ट्रामध्ये दिसतंय। निवडणूक टाळायला बोलीच्या आडून वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे। विकतचे पद विकासाची गाडी हाकणार कशी असा सवाल या पार्श्वभूमीवर तयार झालाय। महाराष्ट्रात कुठे कुठे पदांची बोली लागली ते पहा ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सरपंच पदाची बोली लागलेली आहे। सरपंच पदाची बोली लावणारे राजकीय पक्षांचेच कार्यकर्ते। आता ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी केली आहे। लोकशाहीला अत्यंत घातक असा हा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू झालाय। सरपंच पदासाठी लाखालाखाच्या बोली लावण्यात येत आहे आणि हे विकतचे पद विकासाची गाडी हाकणार कशी। निवडणुकीच्या मैदानामध्ये घोडेबाजार कायम आपल्याला पाहायला मिळालाय पण ग्रामीण भागापर्यंत सुद्धा त्याचं लोण पसरताना आपल्याला दिसतंय। ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना सरपंच पदाची बोली लावण्याच्या या प्रकाराची कसून चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे। पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून कुठे कुठे सरपंच पदाची बोली लावली गेली। उमराणे गाव जिल्हा नाशिक सरपंच पदासाठी 2,05,00,000 बोली। खंडामुळी गाव जिल्हा नंदुरबार सरपंच पदासाठी तब्बल 42,00,000 बोली। नंदुरबार सारख्या आदिवासी भागामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा 42,00,000 बोली। महाटीगाव नांदेड जिल्हा उपसरपंच पदासाठी 10,50,000 रुपयांची बोली लावण्यात आलेली।